गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली असून वातावरणातील दिल उष्णता चांगलीच वाढली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा गेल्या वर्षीच्या महापुराच्या आठवणी जाग्या चा झाल्यात मात्र यावर्षी जलसंपदा विभागानं धरणातील पाणीसाठा कमी ठेवण्याचं नियोजन केलंय तर अजूनपर्यंत तरी पाऊस थांबून थांबून येत असल्यानं नदीतील पाणी पुढे सरकण्यास चांगला वेळ मिळतोय परिणामी यावर्षी महापुराचं संकट तितकं गंभीर होणार नाही अशी आशा आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच मंदावला आहे आज दिवसभर तर पावसानं चांगलीच उघडीप दिली होती ढगाळ हवामान असलं तरी शहरी भागात फारसा पाऊस झाला नाही जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच आठ मिलीमीटर mm इतका पाऊस गगनबावडा तालुक्यात नोंद झालाय तर हातकणंगलेमध्ये शून्य पॉईंट त्रेसष्ट mm, मिलीमीटर पन्हाळा एक पॉईंट सत्तावन्न mm, मिलीमीटर शाहूवाडी तीन पॉइंट तेत्तीस mm, मिलीमीटर राधानगरी एक पॉईंट तेत्तीस मिलीमीटर कागल शून्य पॉईंट शहाऐंशी मिलीमीटर mm, भुदरगड सहा पॉईंट वीस मिलीमीटर आजरा पाच पॉईंट पंचवीस मिलीमीटर mm, आणि चंदगड तालुक्यात दोन पॉईंट तेत्तीस मिलीमीटर mm अशी पावसाची नोंद आहे गेल्या चोवीस तासात शिरोळ करवीर आणि गढिंगलज तालुक्यात ता पावसानं पूर्ण उघडीप दिली अजूनही जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली असून शिरोळ करवीर गडिंगलज राधानगरी धरणातून एक हजार चारशे पन्नास क्युसेक्स आणि कोयनेतून दोन हजार दोनशे बावीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी शिरोळ आणि तेरवाड बंधारे पाण्याखाली असल्यानं वाहतुकीसाठी बंद आहेत सध्या कोयना धरणात बेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी तर अलमट्टी धरणात ब्याण्णव पॉईंट आठशे एकोणसाठ टी एम सी पाणीसाठा आहे राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी अठरा पॉईंट दोन फूट आहे जलसंपदा विभागानं धरणातील पाणीसाठा पंधरा ऑगस्ट नंतर वाढवला जाणार आहे पण अलमट्टी धरणातील पाणीसाठा पाहता पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात बॅकवॉटरची फूग कुठंपर्यंत येणार याबद्दल साशंका आहे